या दोन्ही गटाच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात की ज्यांच्यामुळं आम्हाला मान्यवर म्हणून घेण्याचा मान या ठिकाणी मिळतो ते असे आपण सर्वजण खऱ्या अर्थाने मान्यवर, त्यामध्ये माझ्या माता, बंधू, भगिनी, त्या व्यासपीठावर या सभेच्या निमित्ताने उपस्थित शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार आदरणीय आढराव पाटील, ज्यांना आपण दादा म्हणतो, त्या आपल्या कुटुंबातील मोठे बंधू आणि आपल्या सर्वांचे आवडते दादा, या निमित्ताने खेड तालुक्याचे विद्यमान आमदार सुरेशभाऊ गोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावर लोकनेते अशोकराव खांडेभरार देखील उपस्थित झालेले आहेत. आपल्या वाडानगरीचे संस्थापक पीडीसी बँकेचे माजी संचालक, दूध उत्पादक संस्थेचे माजी संचालक, खेड पंचायत समितीचे माजी सभापती आणि या पश्चिम पट्ट्याचे बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी शेटे अण्णा देखील या निमित्ताने उपस्थित आहेत. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक, आमचे सहकारी मित्र, माझे मार्गदर्शक शेखरभाऊ शेटे हे देखील या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आहेत. पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष, DPTCचे संचालक, आमचे सहकारी मित्र आदरणीय दिलीपदादा मेदगे हे देखील या निमित्ताने उपस्थित आहेत. वाडा कडू जिल्हा परिषद गटाच्या विद्यमान संचालिका, जिल्हा परिषदमधील माझ्या भगिनी तनुजाताई घनवट या देखील या निमित्ताने उपस्थित आहेत. वाडा कडू जिल्हा परिषद गटाचे किंग मेकर संजयभाऊ घनवट हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांची एक ख्याती आहे की व्यासपीठावर न बसता व्यासपीठाच्या खालनं सर्व कार्यक्रम हँडल करायचा, ते देखील काम अत्यंत उत्तमपणे त्या ठिकाणावरनं चालू आहे. या ठिकाणी या निमित्ताने आमच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा, माझ्या मार्गदर्शक, आमच्या भगिनी विजयाताई शिंदे ह्या देखील या निमित्ताने उपस्थित आहेत. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यामध्ये राजगुरू नगरीचे आद्य नागरिक आमच्या